मधुरा कहेगा अच्छा लाइट्स ऑफ करून का बसलीस तू काय झालं नाही काही नाही मला माहिती आहे तसं खूप डोकं दुखतंय म्हणूनच तुझ्यासाठी गोळ्या घेऊन आलो गोळी घे म्हणजे तुला बरं वाटेल नाही आदित्य प्लीज म्हणजे मी जरा वेळ झोपले की मला बरं वाटेल आणि मला गोळ्यांची सवय नाही लावायची तसेही कसलीही सवय लागणं वाईटच माणसांची सुद्धा ठीक आहे पण मला लागली आहे तुझी सवय काय करू तुला माहिती आहे ना तुला त्रास झाला की मला खूप टेन्शन येत तू अशी शांत शांत असलीस ना की खूप एकटं वाटतं मला म्हणूनच सांगतोय पटकन गोळी घे तुला बरं वाटेल आदित्य प्लीज नकोयत मला त्या गोळ्या ठीक आहे नको घेऊस पण चिडचिड करू नको शांत आणि तुझ्या मनात काही असेल तर तू अगदीच बोलू शकतेस माझ्याशी तुला माहिती आहे ना आपण दोघेच आहोत एकमेकांसाठी म्हणजे माझ्यासाठी तरी तूच आहेस आणि हा तुला जर बरं वाटत नसेल तर उद्या ऑफिसला नाही आलीस तरी चालेल घरीच आराम कर आणि फार विचार करू नकोस मी तसंही कसलाही विचार करत नाही ठीक आहे हो प्रॉब्लेम पण एक गोष्ट लक्षात ठेव मधुर काही झालं ना तरी मी नेहमी तुझ्यासोबत असेल तुला कसलीही गरज लागली तरी मी तुझ्यासोबत असेल मी कधीच तुझी साथ नाही सोडणार ओके आराम कर मी येतो गुड नाईट गुड नाईट गीता ब्रेकफास्टला काय केलंयस तई डोसे गेलेत देते तुम्हाला पटकन आणि कॉफी आताच देऊ का नाही नको मला हवं असेल तेव्हा सांगेन बर आणि ताई जेवणासाठी वरण भात भाजी पोळी आणि स्वीटमध्ये श्रीखंड आहे फ्रीजमध्ये ठेवलंय ते घ्या हा ओके पण आत्ताच का सांगतेस लंचचं मी फक्त ब्रेकफास्टला काय विचारलं हो पण दुपारी तुम्ही एकटे असाल म्हणून आत्ताच सांगितलं एकटी का असेल गीता असेल ना ती ऑफिसला येते माझ्यासोबत अच्छा तुम्ही दोघींनी स्वतःच्या मनासारखं करायचं असंच ठरवलंय ना दुसऱ्यांचा काहीच विचार नाही आहेत का ग तुमच्या मनात ताई हो दुसऱ्यांचा विचार येतो म्हणूनच तर स्वयंपाक करून ठेवलाय स्वयंपाक केला म्हणजे झालं का सगळं आणि घरातली बाकीची कामं कोण करणार मीरा मी तुला सांगून ठेवते मी कुठल्याही कामाला हात सुद्धा लावणार नाहीये गीताला घरीच राहू दे ताई गीता माझ्यासोबत ऑफिसला येते एक मिनिट तू मला ऑर्डर देतेस का मी फक्त सांगते तुम्हाला ओके मी सुद्धा सांगते गीता तू ऑफिसला जाणार नाहीयेस कळलं नाही असं का करताय तुम्ही आम्ही सांगितलं ना आम्ही सगळं मॅनेज करू तुम्हाला एकही काम करावं लागणार नाही
आणि जेवणाचं म्हणाल तर कोणी उपाशी राहणार नाही. गीता सगळी काळजी घेईल, नका टेन्शन घेऊ तुम्ही. खरंच ताई, तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्थित सांभाळेन सगळं. ओके, तुम्ही काय तुम्हाला हवं तेच करणार आहात ना, करा मग. चल गीता. वहिनी त्या खुर्चीतून उठा. काय झालं? वहिनी आधी त्या खुर्चीमधून उठा प्लीज. मॅडम. हा करा, झालं काम? हो मॅडम. ऑफिसचा काय रिपोर्ट? सगळं नॉर्मल? सगळं नॉर्मल आहे, पण एक जरा चिंतेची गोष्ट. कुठली? म्हणजे मीरा. मीराचं काय? म्हणजे बघा ना, की मीरा मॅडम खूप बदलल्यासारख्या वाटतात. जेव्हा देवसाहेब गायब झाले होते तेव्हा तर खूप निराश, हातबल अशा वाटत, पण आता त्या अशा वाटत नाही. म्हणजे एकदम डॅशिंग, सगळं ऑफिसचा ताबा घेतलाय असं दिसतंय. म्हणजे आज तर बघा ना, की वासूसाहेब सुद्धा काही बोलू शकले नाही त्यांच्या समोर. पण खरात आपण एकदम कुठल्या गोष्टीवरून असा निष्कर्ष नाही काढू शकत. एक काम करा, ऑफिसमध्ये काय चाललंय याच्यावर लक्ष ठेवा. आपल्याला प्रत्येक गोष्ट कळायला हवी. तुम्ही काळजी करू नका मॅडम, माझी सगळ्या गोष्टींवर बारीक नजर असते आणि माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही, तुम्हाला माहिती आहे. एवढे खुश होऊ नका खरात. आपल्याला सगळं काम करायचं आहे, पण कोणाला कळायला नको की आपण काय करतोय. खूप सावध राहून सगळं करायला हवंय आपल्याला. हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, मग घरीच भेटू. हो. चला खरात, लागा कामाला. हॅलो सुभाजी, एवढं चिडायला काय झालंय? बघा वहिनी, या ऑफिसमध्ये देवची जागा घेण्याचा हक्क कोणालाच नाही, आणि अगदी तुम्हालाही नाही. जरी तुम्ही मिसेस कामत असलात ना, तरी सुद्धा नाही. तुम्हाला वहिनी म्हणतो, अहोजाव करतो, मान देतो, पण म्हणून तुम्ही तुमच्या मनात येईल तसं इथे नाही वागू शकत. वासूभाऊजी, मी काहीही केलेलं नाहीये. आता या वस्तू बघून खरंच यांची आठवण आली मला, म्हणून मी काही सेकंदांसाठी खुर्चीवर बसले हो. मला पूर्ण कल्पना आहे, माझा या खुर्चीवर हक्क नाहीये, आणि मी सगळं माझ्या मनाप्रमाणे करते असं म्हणत असाल तर तसं नाहीये. वासूभाऊजी, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला विचारून केली, तुम्हाला सांगून केली आहे. माहिती, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात. का करण असं काही? तुमची कृती मात्र असं काही दर्शवत नाहीये. तुमचे हे विचार आणि कृती यांचा काडीचाही संबंध नाहीये वहिनी. नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? जेके फूड्स, तुम्ही मला काहीही न विचारता, माझा सल्लाही न घेता त्यांचं पेमेंट स्टॉप केलं, त्यांच्या सोबतची डील रद्द केली. हो वासूभाऊजी, मी केली, कारण जेके फूड्सची क्वालिटी आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. तेच फूड जर आपण सर्व्ह करत राहिलो तर आपलं नाव खराब होईल, म्हणून केलं मी ते. पण हा निर्णय सर्वस्वी घ्यायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी आहे? या सगळ्या डील्स आजवर मी फायनल करत आलोय. हा एक एक क्लायंट मी माझ्या कष्टानं मिळवलाय, आणि काही महिन्यांच्या अनुभवावर तुम्ही त्यांची डील कॅन्सल करता. वासूभाऊजी एक मिनिट, मी हे सगळं परस्पर केलेलं नाहीये. जेके फूड्सची फाईल मी तुमच्याकडे पाठवली होती, पण ऑफिस बॉय म्हणाला की तुम्ही त्या फाईलकडे लक्षच दिलं नाही,
आणि नंतर न बघता सही केली त्यावर. अच्छा, म्हणजे आता मी कसं काम करायचं हे सुद्धा तुम्ही शिकवणार आहात मला, राईट? किंवा मी ऑफिस मध्ये काय करतो काय करत नाही याच्या याच्या खबरा काढताय तुम्ही त्या ऑफिस बॉयकडे? भाऊजी प्लीज, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय या सगळ्याचा. नाही, तुमचे सगळे अर्थ ना लक्षात आले आता माझ्या. हळूहळू अख्ख्या कंपनीवर ताबा मिळवायचा आहे तुम्ही, सगळ्यांवर ताबा मिळवायचा मानस आहे तुमचा, राईट? सगळ्यांनी फक्त तुमचीच काम ऐकायची ही इच्छा आहे तुमची. या खुर्चीचा, या जागेचा आणि या पोस्टचा ना फायदा घेऊ पाहताय तुम्ही आता पहिली. हो, पण मी काय गैरवापर केलाय? सुभाऊजी तुम्ही काय आणि कशा बद्दल बोलताय ते सांगाल तरी का प्लीज. एकतर तुम्हाला खरंच कळत नाहीये किंवा न कळण्याचं ना ढोंग करतायत. मी काय चाललंय तुमचं? मधुरा, वासुभाऊजींना काहीतरी गैरसमज झालाय माझ्याबद्दल. एक 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 मिनिट, माझा कुठलाही गैरसमज वगैरे झालाय? प्लीज 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 शांत व्हा तुम्ही. हे बघ, नाही तर ऑफिसचे सगळे दाराबाहेर गोळा होते. मधुरा अगं, ते वासुभाऊजी एक मिनिट, हे बघा, जे काही झालं असेल आपण एकदा शांतपणे बोलूया का त्यावर? सॉल्युशन नक्कीच निघेल, तुम्ही सर बसा तरी प्लीज. वासू बस ना. वासू, अरे मी म्हणते म्हणून तरी बस प्लीज. हे बघ वासू, अरे एकदा ताईचं म्हणणं ऐकून तरी घे, आणि मग तुला नंतर काही डाऊट्स असतील तर आपण बोलू ना त्यावर. ताई तू बोल. वासुभाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला अंधारात ठेवून एकही गोष्ट केली नाही, यापुढे नाही करणार. आणि त्या डील बद्दल म्हणाल तर मी तुमच्याकडे फाईल पाठवली होती, ती डील कॅन्सलेशनचीच फाईल होती. तुम्ही त्याच्यावर सही केले हे बघूनच मी ती डील कॅन्सल केली वासुभाऊजी. बघा, आपलं तशी भांडणं होणं या कंपनीसाठी हिताचं नाहीये. आपल्याला एकत्र राहूनच काम केलं पाहिजे वासुभाऊजी प्लीज. वासू, तुला अजून काही प्रश्न असतील तर तू विचारू शकतोस. आपण सगळं सॉर्ट आउट करूया, असं शांतपणे डिस्कस करू. प्लीज, तू हे असं स्वतःला त्रास नको ना करून घेऊ. तू प्लीज असं स्वतःला नको ना त्रास करून घेऊस. प्लीज बोल काहीतरी. हे बघ, तू जर काहीच बोलला नाहीस तर तूच डिस्टर्ब राहशील. वासू, तुला हे सगळं कोणी सांगितलंय? म्हणजे कोणामुळे हा गैरसमज झालाय तुला? वासुभाऊजी, कोण सांगितलं तुम्हाला हे सगळं? हे सगळं कोणामुळे घडलंय हे बघा प्लीज सांगा मला, आपण ऍक्शन घेऊया त्यावर. वासू, तुला हे सगळं, अरे
तुम्ही सगळेच इथे काय करताय? काही गॉसिप वगैरे करताय की मलाही सांगा? नाही तसं काही नाहीये. मग सगळेच एकत्र काय करताय? मला कामावरून काढून टाकण्याचा तर काही प्लॅन नाहीये ना तुमचा? अरे नाही नाही आदित्य, काहीतरीच काय. ऍक्च्युली वासुभाऊजींना थोडा गैरसमज झाला होता माझ्याबद्दल, म्हणूनच ते आले होते माझ्याशी बोलायला. कसला गैरसमज? अब दूर झालाय आता त्याचा गैरसमज. हो ना वासू? नाही नाही, मी विचारण्यामागचं इतकंच कारण आहे की माझी काही हेल्प लागली तर मी करू शकतो. अरे नाही आदित्य, आता झालंय सगळं सॉर्ट आउट. खूपच निराश असतो. पटकन विश्वास ठेवलास माझ्यावर. तुझ्या या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. खूप प्रेम केलंस ना तू माझ्यावर. तुला हे प्रेम निभवायला मी पूर्ण वेळ दे. शेवटी मीराचीच इच्छा होती ना की आपण दोघांनी एकत्र यावं. तुझ्यावरच्याच प्रेमापैकीने माझं प्रेम चिडकल. शिष्काबांकडे निघून गेले. पण म्हणतात ना, ह्या जन्माची बाप ह्याच जन्मी भोगावी लागतात. केला ना तो देवाशिष कामत, तू जाणारच होता. तुला परत माझ्याकडे यावंच लागेल. पण कस? जेलसी. तुझी मोठी बहीण मीरा माझ्यासोबत खूप आनंदात आहे, तुला आवडणार नाही ना? बघ, शेवटी मोठी बहीणच का मला. I love you. Meera. Gita, chal, jhali ka sagli tayari? Ho, ata office la jayla mi mokri. Bara. ऐक, तू उत्तर ताईंना सांगून येतेस का? त्यांना सांगायची काहीही गरज नाहीये ताई. का? त्यांच्यासाठी मी चिठ्ठी लिहून ठेवली. म्हणजे? म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये कोणी जागेवर नसेल आणि कुठे जायचं असेल मग ते चिठ्ठी लिहून असं चिटकवतात ना, तसं मी चिटकवली. कुठे चिटकवली?
क्रीजवर. अरे वा, प्रगती तुझी गीता. चला निघूया. चला मीरा. वासू काय बोलला तुला? आदित्य काय झालंय, सोड ना ते. नाही नाही, सोड कस, सोड कस, त्याला काय हक्क आहे तुला असं बोलण्याचा? कोण लागतो कोण तो आपला? आय मीन तुझा. आदित्य असं काय करतोयस, पार्टनर आहेत ते कंपनीचे. हो ना, मग त्याने पार्टनर सारखंच वागावं. तुला असं बोलण्याचा त्याला काही एक अधिकार नाहीये मीरा. हे बघ आदित्य, प्लीज जरा शांत हो. काही गैरसमज झाले होते पण आता सगळं ठीक आहे. हो, हल्ली खूपच गैरसमज व्हायला लागलेत त्याचे. हा, डोकं ठिकाणावर नाहीये त्याच. त्या दिवशी पण ऑफिसमध्ये अख्ख्या स्टाफ समोर त्या किंकऱ्यांना झापलं त्याने. तुझ्या केबिन मध्ये येऊन तुला वाटेल तसा बोलला तो. नाही नाही, त्याच्या त्याच्या डोक्यावर आणि मनावर ना परिणाम झालाय. मधुराचा नकार पचवू शकत नाहीये तो, म्हणून असले सगळे चाळे करतोय. त्या दिवशी तुला बोलला ना तेव्हा जर मी तिकडे असून तर एक आदित्य एक हा बोलताय. हॅलो मधुरा, कुठेस तू? मी इथे घरी. का ग? काही नाही, सहजच फोन केला होता. तू लवकर निघून गेलीस ना, काही सांगितलंय नाहीस म्हणून म्हटलं फोन करून विचारावं. ओके. जेवण झालं तुझं? हो, तुझं? हो झालं ना, आत्ताच झालं. पण लवकर का निघालीस ऑफिसमधून? काही नाही अगं, मला ना जरा माझ्या मैत्रिणींना भेटायचं होतं म्हणून. अच्छा मधुरा, तू नक्की ओके आहेस ना? हो हो हो, मी ओके. एक विचारू तुला? हा विचार ना. तुझ्यामध्ये आणि आदित्यमध्ये सगळं व्यवस्थित आहे ना? हो सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी सुरूच असतात पण सिरियस असं काही नाहीये. मग ठीक आहे. पण हे बघ, जर तसं काही असेल तर तू प्लीज मला सांगू शकतेस. बोल माझ्याशी वाटेल तेव्हा. 2 दिवसापासून तू जरा डिस्टर्ब वाटलीस मला म्हणून म्हटलं तुला विचारावं. पण तू काळजी करू नकोस, काळजी करण्यासारखं काही नाहीये. आणि काही असेल तर मी सांगेनच ना तुला. बर ठीक आहे, पण काळजी घे स्वतःची. हो तू पण. उद्या भेटूया आपण. गुड नाईट. गुड नाईट. मीराचा फोन होता का? मधुरा, हे बघ मला माहितीये तू डिस्टर्ब आहेस पण तू उगाच विचार करतेयस, म्हणजे उगाच जुन्या गोष्टी उकरून काढतेयस आणि त्या गोष्टींवरून नको नको ते तर्क लावतेस म्हणून तुला त्रास होतोय, तुझी चिडचिड होते. आदित्य पण आता मी काहीच तर्क लावला नाहीये. मग काय चाललंय तुझं? आता ठसका लागल्यावर कोणीतरी पाणी दिलं म्हणजे त्या दोघांमध्ये काहीतरी खिचडी पकते असं होत नाही ना? अगं पाणी देणं कॉमन आहे आदित्य. पण मी पाण्याचा किंवा उचकीचा विषयही काढला नाहीये. अगं पण मीराने मला पाणी दिल्यापासूनच तुझा असा मूड झालाय, मला काय दिसत नाहीये का? आणि मी तुला खूप खूप नीट ओळखतो मधुरा. खरंच ओळखतोस? हो का? तुला नाही का असं वाटत? नाही माहित नाही पण मी तुला ओळखण्यात कमी पडते हे नक्की. असं का म्हणतेस? हे आदित्य तसंच तर आहे ना,
म्हणजे मला कुठे काय माहितीये तुझ्या मनात नक्की काय चाललंय, तुला नक्की काय हवंय, तुला काय करायचंय, तुला काहीच माहित नाहीये. तुला नक्की काय म्हणायचंय हे बघ आदित्य, तुला मीराताई परत आवडू लागली असेल ना तर तू प्लीज तिच्याशी जाऊन एकदा बोल. पण आता काय तो निर्णय घे तू, कारण भास झाला रे खूप झालाय. मला ना आता या सगळ्या गोष्टींवरून वाद घालायचा नाहीये किंवा यात अडकूनही पडायचा नाहीये आता. अगं पण असं काहीच नाहीये, तू 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 चुकीचा विचार करतेस आदित्य. मी लहान नाहीये, बघते मी स्वतःच्या डोळ्यांनी. इट्स फाईन, मला आता तुझ्याकडून काही एक्सप्लेनेशन नकोय. तिथे तू जो काही निर्णय घेशील ना त्यात असेन मी खुश असेन. मी तुझ्याशी किंवा मीराताईशी यावर भांडायला येणार नाही. अगं पण आदित्य, तुला हवा तितका वेळ घे आणि तुझा फायनल निर्णय मला सांग. मधुरा काय चालय मध्येच? नाही आदित्य, हा खेळ तुला आता फार जपून खेळावा लागणार आहे. मधुरा जर अशी मध्येच केली तर सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं जाईल. पण असं का बोलत होती हे सगळं ती? इनडायरेक्टली मला सोडून दे हे तर सुचवत नव्हती. नाही हे खरंच वासूच्या प्रेमात पडले वाटत. नाही नको नको, सोडा नाही दुर्वा, नाही नको सोडा दुर्वा दुर्वा. आज काही करून दुर्वाला भेटलंच पाहिजे. एवढ्या सकाळी कोण बाहेर गेलं असेल? मीराताई तर नसतील ना? पण आज तर रविवार आहे, मग कोण गेलं बाहेर? इतक्या सकाळी कोण बाहेर गेलं असेल? अथर्व गेला असेल मॉर्निंग वॉकला, माझी काम आवरते. मधुरा सकाळी सकाळी कोण कशाला कुठे जाणार? मॅडम पण ना असू दे, ड्युटी आहे, करावीच लागणार ना.
बोला खरात काय खबर? मॅडम मेरा मॅडम कुठेतरी गाडीतून चाललेत आता. ओके तिचा पाठलाग करा. ती कुठे जाते, कोणाला भेटते, प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवा. हो मॅडम, हो हो. आणि मला अपडेट देत राहा प्रत्येक गोष्टी. आज या मीराला गाठलंच पाहिजे. हो मॅडम, नक्की. संडेच्या दिवशी पण लांब असतो आमचं कोणा. झोप मोड केली पूर्ण माझी. आदित्य इतक्या सकाळी कुठे गेला असेल आणि हे सगळं काय आहे? ताई, मीरा ताई कुठे गेले असतील ताई आणि इतक्या सकाळी का उठले असतील? अथर्वच्या खोलीत तर गेले नसतील ना? पण अथर्वच्या खोलीत तरी कशाला जातील? एकतर अथर्व त्याच्या मित्राकडे गेलाय, पण कुठे गेले असतील?